नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 8 वर्षांनी एकाच व्यासपीठावर येणार आहेत, त्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमासाठी शरद पवार प्रमुख पाहुणे आहेत. सप महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या सकाळी 11:30 हा कार्यक्रम होणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीत धुसफूस सुरू आहे. शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशी आप काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार याआधी 14 फेब्रुवारी 2015 रोजी बारामतीमधल्या एका कार्यक्रमात एकत्र होते. त्यावेळी अप्पासाहेब पवार सभागृहाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं. त्यानंतर तब्बल 8 वर्षांनी असा योग येत आहे. दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केंद्र सरकारच्या विधेयकावर उद्या राज्यसभेत चर्चा होणार असून त्यावर मतदान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितीविषयी अनिश्चितता होती. मात्र पवार यांच्या कार्यालयातून ते उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे सुद्धा पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. गेल्या सुमारे 2 महिन्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यातील प्रमुख नेते जाहीर कार्यक्रमात प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहेत, त्यामुळे या सोहळ्याविषयी राजकीय वर्तुळात खूपच उत्सुकता आहे. अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास.